नमस्कार, मी सुवर्णा ताकटे। ओएस न्यूज चॅनलला लाखो दर्शकांची पसंती आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। शिर्डीसह पंचक्रोशीतील घडामोडी पाहण्यासाठी ओएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या 5 वर्षातील थकित पगार मिळविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्या संदर्भातील बैठकीत 12 दिवसाच्या आत व्यवस्थापकीय संचालक मंडळानं थकित पगाराबाबत निर्णय न दिल्यास उपोषण करण्याचा निर्णय कामगार बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलाय। डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी सहकारी कामगार सेवानिवृत्त कामगार यांची एकत्रित बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत कामगार पगार व इतर देणी या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगारांना या ठिकाणी 5 वर्षातल्या थकित पगारासाठी आज आम्ही जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व कामगार या ठिकाणी संकलित मजूर हाजरी तसेच महिला कामगार असतील, सेवानिवृत्त कामगार असतील, सेवेतील कामगार असतील, सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। यानंतर आता कारखान्याचे मार्गदर्शक माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ यांना आम्ही याच्याद्वारे विनंती केलेली आहे की येत्या काही दिवसांमध्ये आमचं आंदोलन सुरू होईल, तत्पूर्वी आम्हाला येऊन या ठिकाणी त्यांनी हा सीझन सुरू होणार आहे किंवा नाही हे सांगावं व त्यांच्या काळातील थकीत रक्कम आम्हाला ते कशी देतील याचं लिखी अग्रीमेंट जर त्यांनी दिलं तर या ठिकाणी हे जे होणार आंदोलन आहे ते होणार नाही। कृपया मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व संचालक मंडळाने व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे यांनी या ठिकाणी कामगारांसमोर येऊन त्या ठिकाणी कामगारांना पुढील दिशा आणि ध्येय धोरणाबाबत सूचित। त्या ठिकाणी डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे कारखाना या कार्यस्थळावर सर्व 5 वर्षातील थकित पगारासंबंधात कामगारांची मीटिंग आयोजित केली होती आणि त्या संबंधाने सर्व कामगार बंधूंनी हजेरी लावून आपल्या रक्कम घेण्याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे आणि सर्वानुमते या ठिकाणी असं ठरलंय की आता येत्या 2 दिवसात संबंधित खात्यांना नोटीस पाठवून उपोषणाचं सुरुवात करणार आहोत आणि जोपर्यंत आमची रक्कम आम्हाला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही स्वरूपात ते आंदोलन हे थांबणार नाही ही अशी घोषणा या ठिकाणी मी करतो। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, ओएस न्यूज, राहुरी।